भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। नमस्कार मंडळी, कशा आहात? तर पुन्हा एकदा नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि आज काय आहे तुम्हाला तर ड्रेस कोडवरून कळालेलंच असेल। ईशाने छान मस्त सलवार कुर्ता घातला आहे। सो आज आहे इंडिपेंडन्स डे, अर्थातच सगळ्यांनाच माहिती आहे। सो आज 75th इंडिपेंडन्स डे आहे आणि आता वाजलेले आहेत 7:00 आणि मी चालली आहे ईशानला घेऊन माझ्या कॉलेजमध्ये, कारण खूप छान कार्यक्रम आहे आणि माझा पण एक छोटासा कार्यक्रम कॉलेजमध्ये ठेवलेला आहे। सो ते देखील तुम्हाला बघायला मिळेल। त्याच्यासाठीच मी ईशानला घेऊन चालली आहे की तो छान शूट वगैरे करेल आणि काही रील्स पण आम्हाला त्याचे शूट्स करायचे तिकडे कॉलेजमध्ये, म्हणून मी त्याला घेऊन चालली आहे। सो सगळा प्रोग्राम मी तुमच्यासोबत शेअर करेलच। तर त्याच्या आधी मी माझा आणि ईशानचा लुक कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आपण निघणारच आहोत। तर चला, तर हा बघा, हा आहे आजचा ईशानचा लुक। मस्त छान असं जीन्स घातली आहे त्यांनी आणि सलवार कुर्ता छान मस्त। तर हा बघा, हा आहे माझा लुक आजचा इंडिपेंडन्स डे स्पेशल। आणि आता फायनली आम्ही पोहोचलो आहोत कॉलेजमध्ये। तर एंट्रीपासूनच तुम्ही बघू शकता खूप छान सगळ्यांनी छानपैकी असा ड्रेस कोड केलेला आहे आणि सगळेजण तयारीत आहेत। तर चला मग आता आम्ही फायनली पोहोचलो आहे। सो सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते हे आमचं रेस्टॉरंट आणि हे आम्ही ब्रेकफास्टसाठी सेटअप लावला होता, म्हणजेच जे गेस्ट वगैरे येणार होते त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट होतं छानपैकी। तर त्याच्यासाठी हा छान असा ब्रेकफास्टसाठी सेटअप होता खूप छान, म्हणजे इथे पण आम्ही तीच थीम केली होती इंडिपेंडन्स डेची। सो खूप छान वाटत होतं आणि डेकोरेशन तर अगदी खूपच छान झालं होतं। तर सगळं काही प्रोग्राम आहे तो पुढे पुढे चल आपल्याला बघायलाच मिळेल। आणि इथे चालू आहे आमची तयारी डिस्प्लेची आणि इथे काही व्हेज पफ म्हणजेच ब्रेकफास्टसाठी स्टुडंट्सला देण्यासाठी त्याची देखील इथे तयारी चालू होती। आणि खरंच आम्हाला डिस्प्ले म्हणजे आमचा जो होता ना खूप छान सेट करायचा होता, तर ह्याचीच तयारी इथे चालू होती। तर आमचा डिस्प्ले कसा आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करते। एज्युकेशन सोसायटी यांचे आगमन झालेले आहे, तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सरांचे स्वागत करावे।
आजचे प्रमुख अतिथी श्री डब्ल्यू डी संचेती सर, चेअरमन कॅम्प एज्युकेशन सोसायटी पुणे आणि प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करते की त्यांनी झेंडा वंदनासाठी पुढे यावे. परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत को सलामी देंगे. सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. मी वैष्णवी तळेकर, द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचे मान्यवर श्री डब्ल्यू डी संचेती सर, चेअरमन कॅम्प एज्युकेशन सोसायटी पुणे यांना मी विनंती करते की आजच्या या कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. माझे सहकारी शशिकांत पवार साहेब, राय सर, सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण आज येथे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. आताचे जे आमचे मॅनेजमेंट आहे त्यांची एकच इच्छा आहे आणि त्या दृष्टीने ते काम करतात की आपल्याकडं जो विद्यार्थी शिक्षण घेतो तो जीवनामध्ये निश्चित यशस्वी व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने नवीन नवीन दालनं आम्ही खोलून त्याकडे काम करत असतो. त्याचा देखील फायदा आपल्याला होईल. आपण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे, ती अतिशय चांगली बाब आहे आणि तुम्हाला भविष्य आहे. यामध्ये आपण फक्त 5-25 हजार रुपये पगार मिळेल असं नाही आहे. असे अनेक उदाहरणं मी पाहिले. एक विद्यार्थी या ठिकाणी एक हॉटेलमध्ये काम करत होता, साधं काम करत होता. तो हळूहळू त्याने सगळं शिकला. त्यामध्ये काही फॉरेनर कामाला येत होते, राहण्याकरता वगैरे येत होते. एकाने पाहिलं हा मुलगा फार हुशार आहे आणि त्याला फॉरेनला घेऊन गेले. आणि त्या मुलाचे ही सत्य परिस्थिती आहे. आज फॉरेनमध्ये 4-5 हॉटेल आहेत. असं याला भविष्य आहे. याचाही आपण लक्षात घ्या आणि चांगल्या प्रकारे काम करा. जीवनामध्ये जो मनुष्य मेहनत घेतो तो कधी मागं राहत नाही. मेहनत घ्या, छोट्या मोठ्या कामालासुद्धा आपण लाजू नका आणि सतत काम करत राहा आणि भविष्यामध्ये प्रगती करा. हीच या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देतो. तर हा झाला आपला एक छोटासा कार्यक्रम फ्लॅग होस्टिंग नंतर. आणि सर खरंच खूप घाईमध्ये होते गेस्ट सगळे, कारण त्यांना दुसऱ्या ठिकाणी देखील जायचं होतं. आणि मूळ छोटासा माझा कार्यक्रम म्हणजे असा की माझा फेलिसिटेशनचा कार्यक्रम होता इथे आणि त्यांनी खूप फास्टमध्ये हे केलं. म्हणजे जे कलाम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे जे माझे अवॉर्ड्स होते ते आमच्या प्रिन्सिपल सरांना त्यांच्या थ्रू मला पुन्हा एकदा देऊन फेलिसिटेशन करायचं होतं. तर हा एक छोटासा कार्यक्रम होता. तर खरंच हा पण खूप छान झाला आणि
आणि सगळ्यांनी म्हणजे खूप कौतुक केलं माझं. तर हा एक छोटासा कार्यक्रम होता, म्हणजे खूप घाईघाईत का होईना खूप छान झाला आणि मला पण मला देखील खूप बरं वाटलं. तर आता छानपैकी मस्त आमचा सगळा प्रोग्राम झाला आणि त्यानंतर आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून निघालो होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी, कारण खरंच सकाळपासून काही खाल्लं नव्हतं तर खरंच खूप भूक लागली होती आणि थोडीशी मस्ती पण चालली होती इथे. सो मस्त छान आम्ही आता चाललेलो आहोत ब्रेकफास्ट करायला. तर हा आहे आमचा डायनिंग रूम जिथे आम्ही रोज लंच वगैरे करतो. सो आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी मी घरी आले आणि थोडंसं फ्रेश झाले आणि थोडंसं रेस्ट केलं. त्यानंतर म्हटलं की तुम्हाला सांगावं की आजचा प्रोग्राम कसा झाला. तर आजचा प्रोग्राम खूप छान झाला आणि जे आम्ही 2-3 दिवसापासून तयारी करत होतो तर ती खूप सक्सेसफुल झाली आणि खरंच खूप जमल्यासारखं झालं आहे आज. कारण जे 2-4 दिवस होते ना, म्हणजे 1-8 दिवस झाले असतील की आम्ही तयारीला लागलो होतो की काय मेनू प्लॅन करायचे, कसं डिस्प्ले करायचं आणि सगळं कसं बनवायचं. तर ते सगळं प्लॅनिंगमध्ये होतं आणि ते आज खरंच खूप सक्सेसफुल झालं. आणि जे गेस्ट वगैरे आले होते त्यांना देखील ते खूप आवडलं, कारण जे आम्ही थोडेशा आयडियाज लढवल्या होत्या, काही डिस्प्लेसाठी जे मेनू बनवलं होतं ते तर ते देखील तुम्हाला मी दाखवले असते, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळाले. तर गेस्टला देखील ते सगळं खूप आवडलं की खूप छान क्रिएटिव्ह हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे खूप छान वाटलं. म्हणजे जे आपण मेहनत करतो ना त्याचं चीज होतं असं कोणी कौतुक केलं तर खरंच खूप छान झाला आजचा दिवस आणि खरंच खूप छान एन्जॉयसुद्धा झालं कॉलेजमध्ये. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि तुम्हाला सगळ्यांना इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्यदिनांच्या खूप 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 शुभेच्छा. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर भरपूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असाच एका छान व्लॉगसोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.